24 तास एक पाऊल पुढे झटपट बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मनोरंजन विश्वातल्या काही महत्वाच्या घडामोडी पाहूयात झटपट. शाहरुख खान चेन्नई एक्सप्रेस सिनेमा सिक्स पॅक ऍडमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे, मात्र या सगळ्या अफवा असल्याचं रोहित शेट्टीनं स्पष्ट केलंय. चेन्नई एक्सप्रेस सिनेमा रोहित दिग्दर्शित करतोय, त्यामुळे या सिनेमासाठी मी शाहरुखला असं काहीही सांगितलं नसल्याचा खुलासा रोहितनं केलाय. करणला आपल्या आगामी एका सिनेमासाठी पॉवरफुल परफॉर्मन्स देणारी ऍक्ट्रेस हवी आहे आणि ही भूमिका कंगना चांगल्या प्रकारे करू शकेल असा विश्वास करणला आहे. कंगनानं आजवर आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या आहेत, मात्र ही भूमिका त्यापेक्षा विभिन्न असल्यामुळे करण या भूमिकेसाठी कंगनाचा विचार करतोय. सोनम कपूरला जेवढी अभिनयाची आवड आहे तेवढीच वाचनाची सुद्धा, आणि ही आवड आपण आपल्या आईमुळे जोपासली असल्याचं तिनं सांगितलंय. लहानपणी आई आपल्याला अनेक पुस्तकं वाचून दाखवायची आणि त्यामुळेच माझ्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला असंही सोनमनं स्पष्ट केलंय. प्रियंका चोप्राकडे विश्रांतीसाठी सुद्धा वेळ नाहीये. दिवसाला प्रियंका फक्त 3 ते 4 तासच झोप घेते. प्रियंकाचा बराचसा वेळ सध्या नेट चॅटिंगमध्ये आणि आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यामध्ये ती घालवते. उरलेल्या वेळात ती आपलं डबिंगही पूर्ण करते. मात्र हे सगळं करण्यापेक्षा प्रियंकानं आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करावं अशी चर्चा सध्या इंडस्ट्रीमध्ये. मोहल्स अँड शेकर्स या शोची लोकप्रिय पाहता हा शो पुन्हा नव्या ढंगात सुरू झालाय आणि या शोमध्ये यावेळी तुषार कपूर आपल्याला दिसणार आहे. यावेळी तुषारनं गोलमाल सिनेमाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. या शोमध्ये तुषार पहिल्यांदाच आला होता, मात्र तरीही कोणतंही दडपण त्याच्यावर जाणवत नव्हतं. वृत्तपत्रात गाजला चिंटू आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. श्रीरंग घोडबोले दिग्दर्शित या सिनेमात शुभंकर अत्रे यानं चिंटूची व्यक्तिरेखा साकारली आहे. विभावरी देशपांडे, सुबोध भावे, दिलीप प्रभावळकर, भारती अत्रेकर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. सलील संदीप या जोडीनं या सिनेमाचं संगीत केलंय. डान्स इंडिया डान्सच्या मंचावर दर आठवड्याला आपल्याला स्पर्धकांचं नृत्य नैपुण्य अदा पाहायला मिळतात आणि या आठवड्यात स्पर्धकांना मास्टर्स चॅलेंज देण्यात आलं, त्यामुळे यावेळी देखील स्पर्धक नव्या उत्साहानं या शोमध्ये परफॉर्म करताना आपल्याला दिसणार आहेत. प्रदीप मायकल जॅक्सनचा अंदाज दाखवणार आहे. सुवासिनी ही मालिका 10 वर्षांनी पुढे गेली आहे, त्यामुळे आता या मालिकेत सावीची मुख्य भूमिका प्राजक्ता माळी साकारते. जुनी सावी खूपच गोड होती, त्यामुळे ही भूमिका साकारताना थोडंसं दडपण येत असल्याचं प्राजक्तानं स्पष्ट केलंय. लवकरच या मालिकेत क्विज पाहायला मिळणार असल्याचं देखील तिनं सांगून टाकलं. सारेगमपच्या मंचावर पुन्हा एकदा सप्तसुरांचा वर्षाव झाला. यावेळी सेलिब्रिटींनी अनेक जुनी गाजलेली गाणी सादर करून या मैफलीत अधिकच रंगत आणली. प्रशांत दामले, अमृता सुभाष, वैभव मांगले यांनी यावेळी आपल्या मनातलं गाणं सादर करून परीक्षकांना खुश केलं. मराठी तारका या शोचा सुवर्ण महोत्सव विभाग जल्लोषात पार पडला. यावेळी मराठीतल्या आघाडीच्या तारकांचे धमाल परफॉर्मन्सेस बघायला मिळाले. रेशम टिपणे, क्रांती रेडकर, अमृता खानविलकर, प्रिया बापट, शर्वरी जेमिनीस या मराठी ताऱ्यांनी आपल्या नृत्याचा जलवा दाखवला. झटपट बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. मॉर्निंग न्यूजमध्ये भेटूया सुवर्णासह. आपण पाहत राहा झी 24 तास एक पाऊल. झी 24 तास एक पाऊल पुढे.